मिरचीचा ठेचा किंवा मिरचीचा खरडा बनवतो आपण तर मी मिरचीचाच एक प्रकार तुम्हाला दाखवणार आहे ते म्हणजे लोणचं तर हे लोणचं खूप छान आंबट व तिखट लागतं तर मी आंबट व तिखट या पद्धतीने तुम्हाला मिरचीचं लोणचं बनवून दाखवणार आहे बाजरीची भाकरी असो किंवा ज्वारीची भाकरी असो तर... या दोन्ही भाकरीसोबत हे मिरचीचं लोणचं खूप छान चविष्ट वजनजनीत असं लागतं तर मी आज तुम्हाला मिरचीचं लोणचं कसं बनवायचं ते तुम्हाला इथे दाखवते तर चला तर रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी सीमा सीमाच बेस्ट किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत इथे मी हिरवी मिरची घेतली आहे अर्धा किलो असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत इथे तीन लिंबू घेतलेले आहेत त्याच्या बिया काढून अशा छोट्या छोट्या पोळी केलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहेत हे सर्व मसाले आहेत चार चमचे जाडसर शेंगदाणा कूट दोन चमचे तिळाचं कूट एक लसणाचा गड्डा ठेचलेला जिरे पावडर धना पावडर थोडासा गरम मसाला चिमुटभर हळद व चवीनुसार मीठ आता इथे लोखंडाचा तवा गरम करायला घेतलेला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता हे मिरचीचे तुकडे घालूया आता हे मिरचीचे तुकडे आता एका उलथनने हलवत राहायचं आहे पहिल्यांदा दोन मिनिटे आपल्याला मिरची बिना तेलाची भाजायची आहे गॅस मिडियम ठेवायचा आहे थोडेसे डाग पडायला लागले की मिरचीला तेल सोडायचं आहे आता डाग पडलेले आहेत मिरची भाजलेली आहे आता थोडंसं तेल घालू यामध्ये दोन चमचे ठेचलेला लसूण घालायचा आहे आता हा लसूण परतून घेऊया आता हे सर्व मिक्स करून घेऊया मिरचीही छान भाजलेली आहे व लसूण आता एक मिनिट आपल्याला हे मिरची लसूण परतून घेतल्यानंतर त्याच्यात लिंबाच्या फोडी घालूया इथे तीन लिंबूच्या फोडी घातलेल्या आहेत अशा छोट्या छोट्या फोडी करायच्या आहेत आता जे मसाले घेतले होते आपण ते घालूया इथे खोबऱ्याचा कूट घातलेला नाही खोबऱ्याचा कूट घालायचा नाही नाहीतर हे मिरचीचं लोणचं खराब होतं आता वरतून थोडीशी कोथिंबीर घालूया आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे गॅस बंद करायचं आहे आता एक चमचा तेल सोडायचं आहे आता हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता हे एकत्र गोळा करून घेऊया व त्याच्यावरती प्लेट झाकून दहा मिनिट ठेवूया गॅस बंद करायचा दहा मिनिटानंतर बघूया छानपैकी असं हे मिरचीचं लोणचं तयार आहे मस्त असं झणझणीत सुगंध सुटलेलं आहे आता एका डिशमध्ये सर्व करूया मस्त असं भन्नाट असं मिरचीचं लोणचं झालेलं आहे खूप छान स्वाद पण आलेला आहे तर तुम्हीही बनवून बघा मिरचीचं लोणचं हे मिरचीचं लोणचं फ्रीजमध्ये आठ दिवस टिकते बाहेर तीन दिवस